सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. या दोन सलामीवीर मैदानामध्ये आलेत. कुणाल आणि वेदांत हे दोन सलामीवीर मैदानामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल आणि वेदांत असे दोन खेळाडू आहेत. टीम 94 कामन चला फील्ड सजवून लगेचच मॅचला सुरू करायचं आहे. फलंदाजी करण्याकरता फलंदाज कृणाल, नॉन स्ट्राईक एंडकडे वेदांत. गोलंदाजी ट्रॅकवर टीम 94 कडनं. गोलंदाज सज्ज होतोय. ऋषभ काटे जो गोलंदाजी मार्कवर आहे. ऋषभ काटे च्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. बघूया ऋषभ काटे कशा पद्धतीने मारा करेल. पहिलाच बॉल असेल. पहिला बॉल इथे उजव्या अष्टीवरनं खेळला गेलाय. एक धाव निश्चित स्वरूपानं मिळेल. दुसऱ्या धावेकडे धावण्याचा प्रयत्न फिल्डिंग होते. तोपर्यंत दोन धावा इथे कम्प्लीट केल्या जातील. धावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात पहिल्या दोन धावा दाफलकावर अर्जित केल्या जातील. षटकातील पहिल्या बॉलवर ऋषभ काटे. गोलंदाजीची जर ॲक्शन पाहिली तर सोहेल तन्वीर याला साम्य घालणारी जवळपास ॲक्शन आहे. ऋषभ काटे जो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडूला खेळून काढलाय. खोलव्या टप्प्याचा बॉल एक सिंगलमध्ये कन्वर्ट केला जाईल. सिंगल सिंगल मध्ये दाफलक वाढवणं गरजेचं आहे. राहुल जॉन आहे तिकडे जो फिल्डिंग करतोय. काल या स्पर्धेत चांगला खेळ त्याच्या वतीनंही पाहायला मिळालाय. गोलंदाज म्हणून एक चांगला रोल हा खेळाडू अदा करू शकतो. ऋषभ काटे, राहुल जॉन. चांगला बॉल अगेन. बॅटची एज घेतल्यानंतर विकेटच्या मागे, मात्र तेवढंच चांगलं फिल्डिंग. अप्रतिम यष्टीरक्षण इथे पाहायला मिळालंय. विकेटच्या मागे त्या क्षेत्रात चेंडूला स्टॉप करणं थोडंसं कठीण आहे. तीन चेंडूचा खेळ आत्तापर्यंत कम्प्लीट झालाय. पुढचा चेंडू, चांगला बॉल अप्रतिम, सुपर. ज्या पेसनं बाउन्स त्याला मिळाला त्या पेस बरोबर, त्या बाउन्स बरोबर
फलंदाजाला फटका खेळणं थोडंसं कठीण आहे आणि त्याबरोबर गुडलेन स्पॉटचा यूज तो खूप महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे पेस असून नुसतं चालत नाही, तुमच्याकडे चांगला टप्पा असणं गरजेचं आहे. तुम्ही गुडलेन स्पॉटवर चेंडू जेव्हा आदळवता तेव्हा त्यावर मिळालेला बाउन्स तो फलंदाजाला निश्चित बीट करू शकतो आणि यावेळेस तेच चित्र पाहायला मिळालं ऋषभ काटेकडनं. चांगला बॉल अगेन उजव्या अष्टीच्या बाहेर खाली राहिला. एक चेंडू होता तो टप्पा खेळल्यानंतर हाईट प्राप्त करत विकेट कीपर पर्यंत गेला. हा यावेळचा बॉल उत्तमचे जे खेळाडू आहेत पाय वर घेऊन बसा तिकडे बसताना, कारण ती बाउंड्री आहे, पाय वर घेऊन बसायचंय. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल इथे सुटलाय. स्लीप होतोय खेळाडू. धावसंख्या एक न वाढते, एकेरी न वाढून धावसंख्या जाऊन पुस्तरी चार वर. पहिलं षटक इथे कंप्लीट झालंय. अप्रतिम दिमागदार गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्ती एकेरी चार ही धावसंख्या राफलकावर आहे. दुसरं षटक बघूया कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाईल. राहील येतोय की अन्य कुठल्या गोलंदाजावर विश्वास दर्शवला जाईल. मला वाटते राहुल जॉन कडे जातील खेळाडू. महत्त्वपूर्ण खेळाडू आहे राहुल जॉन. एक्सपिरियन्स चांगला आहे, सातत्यानं चांगला खेळ दाखवणं ही कामगिरी या खेळाडूनं सातत्यपूर्ण केली आहे, त्यामुळे राहुल जॉनपेक्षा चांगला पर्याय नाही आहे. राहुल जॉनची निवड केली आहे. राहुल जॉन जो गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकर एंडकडे त्याच्या विरोधात वेदांतला आपण पाहताय. शांत आहे वेदांत. आत्तापर्यंत तीन चेंडू त्याच्या बॅटमधनं निर्धाव निघाले, एक चेंडू त्याला सिंगल घेण्यामध्ये यश आलं ज्यावर त्याचा झेल सुटला. मात्र वेदांत ज्या अपेक्षेनं त्याला ओपन करण्याकरता मैदानामध्ये धाडलंय त्या अपेक्षांची पूर्तता करणं त्याला जमत नाहीये. ऑन साईडला यावेळेस मात्र वेदांतच्या बॅटमधनं आलेला एक ब्रँडेड तडाखा षटकार. एक चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. दडपण 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 आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर जे दडपण आहे ते स्पष्ट दिसतंय. राहुल जॉन त्याच्या विरोधात थोडस आक्रमण इथे निश्चित स्वरूपानं. अगेन स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट कडे, चेंडू सीमारेषेपार. राहुल जॉनच्या विरोधातलं आक्रमण, बॅक टू बॅक दुसरा षटकार, सहा धावा.
चार मध्ये चार मारलेत, आणखी दोन सलग मारलेत हजरत भाई इथे उपस्थित आहेत, मग तुम्ही खाली हाताने जाऊ शकणार नाही, 5000 रुपये। आणि या वेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल सोडलाय, दोन जीवनदान दिली आहेत। बघा वेदांचा एक झेल सोडला शेवटच्या बॉलवर, त्यानं 4 सिक्स मारल्या, आता पुन्हा एकदा वेदांतला जीवनदान दिलंय, काय परत एकदा 4 पाहायला मिळतील। झेल सोडणं खूप महागडं ठरतंय, कारण शेवटच्या बॉलवर वेदांतला दिलेलं जीवनदान ते त्यानं अगदी जखमेवर मीठ चोळल्यासारखं त्यानंतर यशस्वी करून दाखवलंय। अप्रतिम सुपर फटका क्षेत्ररक्षक आहे, एकदम येईल दुसऱ्या धावेकरता आलाय, चेंडू हातात ठेवणं ही चुकी यावेळेस महागडी ठरली आहे। दोन कंप्लीट या दोन धावांनी धावसंख्या 2 वाढले, दुहेरीनं वाढून धावसंख्या जाऊन पोचती येते 33-33। 2 षटकांचा खेळ, खूप महागडं षटक, 2 षटकानंतर धावसंख्या 33 येणारी, 2 षटकं काय घडेल आपण पाहणार आहोत। मात्र तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक ऐकूया डीजे कडनं एक सुमधुर संगीत। नवीन गोलंदाज भिवंडी क्रिकेटमधला एक महत्त्वाचा मोहरा म्हणून ज्याची ओळख चिराग माली, अप्रतिम सुपर बॉलिंग, पहिलाच बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघताना आपल्याला पाहायला मिळतोय। चिराग मालीचा हा पहिला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय। यावेळेस अप्रतिम सुपर चिराग माळीचा हा बॉल पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर। माळीच्या विरोधात आक्रमण यावेळेस पाहायला मिळालं, पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर यावेळेस मात्र चांगला बॉल देहेष्टीवर जाऊन आदळतोय। बाईकच्या स्वरूपाने एक बाईकच्या स्वरूपाने ही धाव आहे, एक बाईकच्या स्वरूपाने येणारे एक धावेने धावसंख्या 1 न वाढताना 40-40। तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, 3 चेंडूचा खेळ समाप्ती, अखेरीस 40 धावा, अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे। इथे आत येणारा बॉल आणि वेदांतला जी गोलंदाजी झाली आहे स्टंपवर झाली आहे, आणि स्टंपवरचे चेंडू त्यानं प्रत्येक चेंडू षटकारामध्ये कन्व्हर्ट केलेत, हा 5वा षटकार आतापर्यंत राजा स्टंप लाईनवरच्या चेंडूचा। अंत 10 चेंडू आणि 35 धावा, सुपर बॅटिंग, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये पाठवलंय त्याला दूर गगन भरारीवर, एक आसमानी गगनचुंबी आणि टावरिंग स्ट्रोक षटकार।
चिराग माली त्याच्या विरोधात आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे हवेत आहे आणि हा षटकार क्रमांक 3 सलग तिसरा. चिराग माली ही मागड्या ठरलाय, त्याच्या षटकात आले तब्बल 4, एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 58, 58 या आकड्यावर. शेवटचं षटक बघूया कोणाला दिलं जाईल. शेवटचं षटक राहील स्वतः येतोय गोलंदाजी मार्कवर, दुसरा ऑप्शन नाही आहे कारण टीम आता अडचणीमध्ये आहे. व्हाईटचा इशारा येतोय, अतिरिक्त फ्लाईट 1 बाउन्स. एक बाउन्सची जी मुभा होती तीही यावेळेस गमावली गेली आहे. ऑन साईडला आणखी एक तडाखा, षटकार 6 धावा. राहीलचा पहिलाच बॉल षटकारमध्ये कन्वर्ट केला, षटकार षटकार आणि फक्त षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती वैयक्तिक 47 धावांवर वेदांत आहे. ऑन साईडला जोरकस मारलेला स्ट्रोक, एक धाव इथे मिळेल, एकच धावर समाना म्हणावं लागेल. वेदांतला मिळालेली 2 जीवनदानं ही खऱ्या अर्थानं महागडी पडली आहे ती टीम 94 कामनला. टीम 94 कामन आणि त्यांच्या विरोधात आपण घोडदेव हा संघ पाहतोय आणि इथे आपला अर्धशतक कम्प्लीट केलाय, 50 धावा कम्प्लीट फलंदाज वेदान टीम नॉक. राहिला एक डाव इथं निश्चित स्वरूपाने मिळेल, दुसरा धावे करता येत आहेत आणि 2 कम्प्लीट केल्या जातील. या 2 धावाने धावसंख्या 2 वाढते, दुखेरीने वाढून धावसंख्या जाऊन पोचते येते 74-74. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झालाय. हा आणखी एक तडाखा, हाय अँड हँडसम स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. राहीलच्या विरोधातही आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय आणि शेवटचा बॉल गेला निर्धाव इथे विजयाकरता 1 असेल ते तब्बल 81 धावांचं. 4 षटकं प्रतिषटक 20 सरासरी, रबर बॉल क्रिकेट आहे त्यामुळे हे सरासरी जरी 20 असली तरी ती खूप मोठी आहे असं म्हणता येणार नाही कारण चेंडू मिडल होत राहिले तर षटकानंतर वर्षाव या मैदानावर याआधी आपण खूप वेळा पाहिला आहे. तर तोच टीम 94 कामनकडं होईल का हे पाहण्यालायक ठरेल.
वेदांत यांनी कॅश प्राइज त्यांच्या वतीने इथे वितरित केलं जात आहे. जो मैदान मध्ये दाखल झालाय गोलंदाजी स्ट्राइक वर यश पहिलं षटक घेऊन यशचा पहिला बॉल अप्रतिम सुपर्ब डिलिव्हरी उजवाष्टीच्या बाहेर वेगवान आणि वाइड यॉर्कर ज्याला आपण म्हणू शकतो तो वाइड यॉर्कर एक कारगिर बॉल आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये किंवा रबर बॉल क्रिकेट मध्ये वाइड यॉर्कर हा एक कारगिर बॉल आहे आणि तो कारगिर बॉल आपल्याला इथे पाहायला मिळते. यानंतर भाटाळी संघ इथे उपस्थित झालाय. त्यांचा विपक्ष इथे राहीलनं चेंडूला उडवलंय. उंची जास्त मिळाली आहे, लांबी नाही आहे आणि इथे राहीलला माघारी परतावं लागेल. पहिल्या चेंडूवर मोठा फटक्याचा मोह, तो आवरता आला नाही आणि राहील बॅक टू द डगआउट. माळी मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. यावेळेस मात्र चेंडू बॅटची एज घेऊन निघून गेलाय. एक धाव निश्चित स्वरूपाने मिळेल. एकेरी धावांची धावसंख्या एक
न वाढतीय धावसंख्या जाऊन पोचते ती दोन या आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. तीन चेंडूनंतर फक्त दोन धावा. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज यश. तीन चेंडू मध्ये फक्त दोन धावा त्यानं खर्च केल्यात. प्लमची विकेट नाही एलबी इथे दिलं जाणार नाही. चार चेंडू दखे आतापर्यंत कंप्लीट झालाय दोनही धावसंख्या दाफलकावर. हजरजी शेख साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण सामना पाहताय. टीम 94 कामन इन ऍक्शन मध्ये आहे. डावेष्टीवर पडलेला बॉल अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने व्हाईट इशारा केला. व्हाईट प्लस वन वन प्लस वन अशा दोन धावा ज्याने फलक चार या आकड्यावर. चिराग आणि त्याच्या साथीनं आपण प्रितेश या दोन खेळाडू मैदानामध्ये पाहताय. प्रितेशच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, मात्र ही जबाबदारी काय समर्थपणे पेलली जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. चेंडू बॅटमध्ये नाही आहे. एक धाव इथे येईल. धावसंख्या जाऊन पोचते ती पाच वर. गेंद सुपर डिलिव्हरी. खाली राहिला बॉल. निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं. चिरागची बॉडी लँग्वेज जर पाहिलं तर आज ती पॉझिटिव्ह पाहायला मिळत नाही आहे. थोडासा लूज वाटतोय. चेंडू बॅटमध्ये मिडल करणं गरजेचं आहे जे यावेळेस त्याला जमलं नाही. निर्धावच्या स्वरूपानं येणारा बॉल. षटक समाप्त झालाय क्रमांक एकचा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या आहे पाच. येणारे षटक आहे तीन आणि विजयाकरता गरज आहे बरोबर 76 धावांची. तीन षटकं आणि 76 धावा मोठा टार्गेट आहे, मात्र ते कशा पद्धतीनं कंप्लीट केलं जाईल ते पाहायचं आहे. भाटाळे संघ इथे उपस्थित झालाय. मोरवा मोरवा संघ आपण उपस्थित झाला असेल. नाणेफेक करण्याकरता लगेच पुढे या. मोरवा आलाय. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस खोलो टप्प्याचा बॉल साहिलचा खेळून काढला लॉंग ऑफ कडे. लॉंग ऑफचा खेळाडू जोपर्यंत चेंडूला उचलेल एक सिंगल त्यापेक्षा जास्त इथे काही मिळणार नाही आहे. सिंगलवरच समाधान मानावं लागेल. सिंगलचा हा मॅच नाही आहे. या मॅचमध्ये सिंगलला जास्त प्राधान्य दिलं गेलं तर हा सामना हातात निष्ठून जाईल. ही मॅच जिंकण्याकरता तुम्हाला प्रतिषटक चार षटकार हे निश्चित इथनं मारावे लागतील तरच या मॅचवर तुम्हाला कुरघोडी करता येईल. अगेन सुपर डिलिव्हरी. चिराग माली पूर्णपणे बंदिस्त आहे, शांत आहे. दोन चेंडूचा खेळ. धावसंख्या मात्र सहा आकड्यावर स्थिर. अगेन निर्धाव डॉट बॉल. पायातला बॉल ऑन साईडला. इथे एक धाव निश्चित स्वरूपानं मिळेल पण एकच धावावर समाधान मानावं लागेल. मॅचमधला तो जो उत्साह होता तो कुठेतरी थोडासा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं चेंडूवर येणं, चेंडूला मिडल करणं, चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेनं घेऊन जाणं ते इथे जमत नाही आहे. अगेन डॉट निर्धाव. शेवटचा बॉल आहे. मॅच जणू फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. इथे स्ट्रोक चांगला आहे. जेवढी उंची तेवढीच लांबी. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
निमेश गोलंदाजी मार्क वर आपल्याला पाहायला मिळते। निमेशचा पहिला बॉल व्हाईटच्या स्वरूपाने गाडला गेलाय। चिराग माळी आहे स्ट्राइकरकडे, इथे चिरागने उडवलं चेंडूला, सीमारेषेच्या दूर नेऊन फेकलंय, षटकारामध्ये कन्वर्ट केलंय, सहा धावा। एक वेगळी एनर्जी निर्माण करेल का चिराग ते पाहण्यालायक ठरेल। एज पुन्हा एकदा विकेटच्या मागे डॉट बॉल। पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत मात्र क्षेत्ररक्षक आहे। एक सिंगल इथे मिळेल, एक सिंगलनं धावसंख्येत वाढ, धावसंख्या 21 21 औपचारिकता कंप्लीट केली जाते आहे कारण मॅच दूर निघून गेली आहे। ही मॅच इथनं जिंकणं शक्य नाही आहे, जरी नो टाकलं फ्री हिट आल्या तरीही तेवढे षटकार जे आता गरजेचे आहेत ते येणं जवळपास अशक्य। यावेळेस मात्र चिंटूच्या बॅटमधलं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार। सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं, पुढचा चेंडू घेऊन हा फटका उजव्या एसटीवरनं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक सिंगल त्यावर अर्जित केली जाईल। एक सिंगलला धावसंख्येत वाढ, धावसंख्या 1 न जाऊन पोचते 28-28 वर। खूप मोठी टोटल लागली पहिल्यांदा गोलंदाजी करताना, पहिल्या षटकातनं खूप चांगली कामगिरी झाली होती टीम 94 मात्र तदनंतर राहुल जॉनचं ते षटक आणि तिथपासनं जी सुरुवात झाली ती कुठे थांबली नाही। तदनंतर षटकारांचा ओघ, षटकारांचा वर्षाव तो सुरूच राहिला। फलंदाज प्रत्येक चेंडूवर आघात करण्याचाच प्रयत्न केला, विकेट कुठे मिळाले नाही, तोच वीक पॉईंट ठरला त्या इनिंगचा। कारण वेदांतला दिलेले पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरचं जीवनदान आणि ते जीवनदान त्यानंतर वेदांत ज्यानं मागे वळून पाहिलं नाही त्यानं आपलं अर्धशतक कंप्लीट केलं आणि वेदांतला ते जीवनदान दिलेलं तेच मूळ कारण ठरलं आहे। ते टीम 94 विरोधात एक मोठी टोटल उभी राहण्यामागचं शेवटचं षटक। गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय, बॅटची एज घेऊन चेंडू विकेटच्या मागे, एक सिंगल। पाच चेंडूंची औपचारिकता बाकी आहे। फक्त औपचारिकता कंप्लीट केली जाते आहे। तीन चेंडू शेष आहेत, यानंतरच्या मॅचच्या टॉसकडे आपण जातोय। मोरवाचे कर्णधार आपल्याला पुढे यायचे आणि त्यांच्या विरोधात भाटाळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पुढे या। मोरवा आणि भाटाळे दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच पुढे या। भाटाळे संघाचा कर्णधार आलेला आहे, मोरवा कॅप्टन आपल्याला पुढे यायचंय। मोरवा संघाचा संघनायक लवकर या। मोरवा आणि भाटाळे या दोन टीम मध्ये यानंतर आपल्याला एक बिग फाईट, एक जबरदस्त मॅच इथे पाहायला मिळेल। चांगला बॉल
अगेन डॉट आणि ते विजयी होती आहे ती टीम घोडदेव. घोडदेव या टीमला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस कडे जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला पुढे यायचे. आपण टॉस कडे जाणार आहोत. आपल्या मध्ये उपस्थित सन्माननीय हजरतचे शेख साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. बोट टीम कॅप्टन जे इथे जॉईन झालेत. मॅन ऑफ द मॅच सुद्धा मी साहेबांना विनंती करेन की आपण वितरित करावी. वेदांत आपण लवकर